सध्याच्या डिजिटल काळामध्ये विद्यार्थी सोशल मीडियामध्ये गुरफटले आहे. अशात विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावे यासाठी स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी जे चौहान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गंगापूर रोडवरील श्री बालाजी मंदिरात सुलेखन याग हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 205 विद्यार्थ्यांनी सुलेखनातून हस्तलिखित 205 मनाचे श्लोक गाथेची निर्मिती केली. हे सर्व त्यांनी विक्रमी वेळात पूर्ण केलं. सुलेखन याग संपन्न होत असतानाच गायन, चित्रकला, शिल्पकला, पदन्यास, लेझीम, दिंडी आदी कार्यक्रमही संपन्न झालेत. विक्रमी वेळात मुलांना सुलेखन शिकवणं चॅलेंजिंग होतं. आम्ही 7 दिवसात विद्यार्थ्यांना सुलेखन शिकवलं. यासाठी रोज 2 तास सराव करून घेतला, अशी माहिती प्रसिद्ध सुलेखनकार पूजा गायधनी यांनी दिली. चंद्रांजे मॅडमच्या मनामध्ये सुंदर संकल्पना आली होती की 205 मुलांनी एकत्र बसून मनाचे श्लोक लिहायचे आहेत, तर त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि आपण सुलेखन त्यांना शिकवायला सुरुवात केलं. आणि खूप चॅलेंजिंग होतं मुलांना शिकवणं, कारण विक्रमी वेळेत आपण शिकवलेलं आहे त्यांना. 7 दिवसांमध्ये मुलांनी रोज 2 तास प्रॅक्टिस करून आपल्याला आज हा रिझल्ट मिळवून दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकवताना आपण मुलांचं सुलेखन आणि मानसिक स्वास्थ्य या 2 गोष्टींची सांगड घालून त्यांना शिकवलेलं आहे. उभी रेष मारताना माणसाने आयुष्यात कसं उभं राहावं हे शिकता येतं, अशा प्रकारचं शिकवण देऊन त्यांच्याकडून सुलेखन करून घेण्यात आलेलं आहे. आणि जसं रविनायक रानडे सर म्हणाले की या संकल्पनेला जे टीम गोळा झालेली आहे त्यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळवून दिलेलं आहे आणि आज हा कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या इथे पार पडला. जसं मुलांचे लसीकरण करतात तसेच मनाचे लसीकरण करायला हवं यासाठी आमच्याकडे सुलेखन याग ही संकल्पना आली तेव्हा आम्हाला समाजातील अनेक लोकांनी मदत केली. मनाच्या श्लोकामधला एकही श्लोक विद्यार्थ्यांनी अंगीकारला तर त्यांना आयुष्यात मोठा फायदा होईल असं विनायक रानडे यांनी सांगितलं. नमस्कार. मनाचे श्लोक हे तर खरं आत्ताच्या भाषेत सांगायचं तर अँटीव्हायरस आहे. जसं मुलांचं लसीकरण करतात तसं मनाचं लसीकरण व्हायला पाहिजे. आणि ही उत्तम कल्पना जेव्हा अलका टीचरने आम्हाला सांगितली तेव्हा आम्ही शंकराचार्य न्यासाकडे गेलो. शंकराचार्य न्यासाने सांगितलं की तुम्ही आमच्या या वास्तूत बालाजी मंदिरात हा पवित्र कार्यक्रम घ्या आणि 4 चौकं ग्रंथसंचारीच्या माध्यमातून 4 चौकं म्हणून आमची जी मंडळी आहेत त्यांनी हा विचार उचलून धरला. समाजाने भरभर मदत केली, अनेक लोकांनी मदत केली. ह्याच्यातलं एक साधी गोष्ट आहे की या बालकांच्या मनावरती, विद्यार्थ्यांच्या मनावरती ह्याच्यातला एक जरी श्लोक उमटला तरी त्यांच्या आयुष्यभर त्यांना ते साथ देतील. आणि अक्षर सुधारलं तर माणसाचं वर्तन पण सुधारतं, कारण काय सरळ आहे आणि काय वेड वाकड आहे ते कळायला लागतं. विद्यार्थ्यांचे विचार आणि आचार चांगले व्हावं यासाठी हस्ताक्षर हा एक दागिना आहे. अशात हस्ताक्षर आणि विचारांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी रामदास स्वामी यांचे 205 मनाचे श्लोक 205 विद्यार्थ्यांच्या सुलेखनातून हस्तलिखित गाथेची निर्मिती केल्याचं श्रीमान टी जे चौहान महाविद्यालयाच्या शिक्षिका अलका चंद्रात्रे यांनी सांगितलं. शाळेत शिकवत असताना मला एक जाणवलं की विद्यार्थ्यांचे विचार आणि आचार याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर मनाचे श्लोक हे विचारांचं खाद्य देते आणि त्याचबरोबर आचार म्हटलं तर विद्यार्थ्यांचा एक दागिना असतो तो म्हणजे हस्ताक्षर. तर हे हस्ताक्षरही सुधारता येतील आणि त्याचबरोबर त्यांचे विचारांचे संस्कार पण त्यांच्यापर्यंत पोचतील या दृष्टीने माझ्या मनात विचार आला की आपण असा काही उपक्रम घेऊया का. आणि मग तेव्हा मला मनाचे श्लोक जे आहेत संत रामदास स्वामींचे ते 205 आहेत आणि माझ्या विद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळावं आणि सुलेखनाचे संस्कार त्यांच्यावर व्हावेत या दृष्टिकोनातून हा उपक्रम श्रीमान टी जे चव्हाण माध्यमिक विद्यालयात आम्ही घेतला. यावेळी परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.